महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदुहृदय सम्राट व माझे आद्य दैवत, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देऊन आपल्या सर्वांच्या माँसाहेब कैलासवासी सभागृती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा आदरांजली वाहून, घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरणी सुद्धा नतमस्तक होऊन आपल्या सर्वांना कोणी वाचवलं व कोरोनातून हा ते आपले शिवसेना पक्षप्रमुख आपले नेते उद्धवजी ठाकरे साहेबांना मानवंदना देऊन, आदित्य ठाकरे साहेबांना सुद्धा मानवंदना देऊन आज या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख माननीय शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सोबत आज दुसरी बुलंद तोफ या ठिकाणी आहे ती हा बोलतो मी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आपला सर्वांना त्यांचं भाषण ऐकायचं म्हणून शॉर्टकट मारतो। संजय राऊत साहेब विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, त्याचप्रमाणे आपले एकनिष्ठ आमदार असलेले कन्नडचे उदयसिंगजी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित आहेत, डोणगावकरताई ज्यांनी साखर कारखाना त्या ठिकाणी यशस्वीपणे चालू केला, जे आपण त्या ठिकाणी गणपतीच्या मंदिराजवळ नारळ फोडलं होतं आणि आपण मी त्याच वेळेस त्यांना सांगितलं होतं डोणगावकरजी मग आता हे नारळ फोडत असताना त्या ठिकाणी आपल्याला ज्या भाजपवाल्यांनी सत्यानाश केला होता, कारखान्याचा लुटालूट केली होती, त्यांना एक अशी थप्पड मारायची म्हणजे शब्दांनी का होत नाही, तसे ते मारले तर परत इडी विडी लागेल किंवा हे लागेल, आणि म्हणून ते त्यांनी करून दाखवलं। म्हणून मी मनापासून डोणगावकरांचं त्या ठिकाणी अभिनंदन करीन की तिथे करू शकले नाही, ते लोकांचे पैसे त्या ठिकाणी हे केले, लोकांच्या नावावर जे मेलेले लोक त्यांच्या नावावर पैसे टाकले आणि असे त्या ठिकाणी खोटे नाटे करणारा तो माणूस आज इथे येतो, पेट्या वाटतो, काय करतो, लोक पेट्या घेऊन जातात। म्हणजे अशा पद्धतीने फक्त केंद्र सरकारच्या योजना त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना द्यायचं आणि समजा मीच केलं दाखवायचं हे काही योग्य नाही। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की अशा लोकांना कधी फोन उचलत नाही, कधी काही काय काही असलं तर कधी कोणं जात नाही, कधी कोणाला मदत करत नाही, आणि अशा माणसाला का निवडून देतो तुम्ही। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आपण सर्वांनी मिळून आज माननीय उद्धवजी ज्या पद्धतीने घोषणा करतील, ज्याप्रमाणे आता राजकारण चाललं आहे, ज्या राजकारणाचा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं म्हणून त्या ठिकाणी जे नेते आहेत आपले उद्धव साहेब, आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहत असाल की रोज सकाळी आपण टी व्ही ज्यांचं हे पाहतो, एकमेव व्यक्ती जबरदस्त व्यक्ती की या बदमाशांना उत्तर देणार आहे, तर टिनपाट लोक तो त्याच्यात बाकीचे असे आलतो फालतो लोक ते बुटके बाटके हे सगळे त्या ठिकाणी काहीतरी बोलतात। पण मी या ठिकाणी आपल्या सर्वांना फक्त एकच आपल्या सर्वांना सांगेन, आता जर उद्धव साहेबांच्या विरोधात जर कोणी बोललं तर त्यांना आम्ही सोडणार नाही।